हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी अजित सिंह रघुनाथ शिंदे, डोंबिवली उपासना केंद्र, MIDC उपासना केंद्र, व्यवसायाने वकील। ही हा अनुभव जवळजवळ 2010 आहे। गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेला आम्ही जी हरिगुरु ग्रामवर जाणारी जी मंडळी असतो असायची, त्यावेळेला ती मंडळी सगळी, बापूंचा कुठलाही कार्यक्रम असे हरिगुरु ग्रामवर, आम्ही अगदी कुठल्याही परिस्थितीत तिथे हजर असायचो। त्यामुळे नित्याप्रमाणे बापूंना पण माहिती होते माझी जी मंडळी आहेत ही नेहमी येणारच, कारण आमचा गुरुवारचा आमचा जो सेवेचा भाग असायचा 3:30-4 आम्ही तिथे टच व्हायचो आणि 7 सगळी सेवा करून आम्ही बसायचो। तर हा जो नित्याचा दर गुरुवारचा आमचा एक हे होता, नित्य दिन हे होता। तर आदल्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी जाणार म्हटलं, आम्ही तयारी केली होती सगळी, रात्री मला ताप आला। ताप आला म्हणून मी माझ्या मिसेसला काय बोललो नाही, क्रोसिन गोळी घेतली आणि म्हटलं काय ताप आला आहे तर होईल बरं, पण आणखीन 2-4 बघतो तर पुन्हा ताप का जाईना। परत एक गोळी घेतली रात्रीची आणि पुन्हा झोपलो, पण काय ताप काय गेला नाही। हिची सकाळची शिफ्ट होती तर ही जवळजवळ मी सांगितलं, म्हटलं माझा खूप मला ताप आहे आणि खूप प्रचंड ताप होता, इतका ताप होता की मला अक्षरशः 2-3 गोळ्या घेतल्या, त्यामुळे वीकनेस आला होता। तर सकाळी ही निघून गेली, तिने मला पेज वगैरे करून ठेवून दिले, म्हणाले आता डॉक्टरकडे जा, डॉक्टरासाठी पैसे ठेवून दिले आणि डॉक्टरकडनं औषध घेतल्यावर हे घ्या पेज वगैरे खाऊन आणि झोपा तुम्ही, म्हटलं ठीक आहे। पण मला उठायची पण ताकद नव्हती, बाजूला माई होत्या 90 माई, तर त्या म्हणजे अगदी म्हणजे माझ्यावर खूप त्यांचं प्रेम। त्यामुळे काय म्हणाले शिंदे काय झालं, म्हटलं ताप येतो आहे मला, म्हटलं डॉक्टरकडे जायचं आहे का, म्हणजे जायचं आहे पण मला ताकद नाही आहे, तर चला मी येतो तुम्हाला घेऊन। तर त्यांच्या हातात त्यांची एक काठी, त्यांचा एक हात माझ्या हातात आणि अशी आमची हेच आम्ही असे दोघंजण गेलो डॉक्टरकडे, औषध वगैरे डॉक्टरांकडनं औषध घेतली, येऊन पेज घेतली, पेज खाऊन मी औषध घेऊन अंगावर घेऊन झोपलो। तर मी बापूंच्या तस्वीरीसमोर मी बोललो होतो, म्हटलं बापू मी औषधं घेतो आहे पण म्हटलं 3:30 जर मला बरं वाटलं तर मी डेफिनेट येणार तुमच्याकडे, मला म्हटलं मला राहणार नाही काही असो। मीच आता उठलो म्हणजे औषधाच्या गोळ्या वगैरे घेऊन ज्यावेळेला मी 3:30 उठीन त्यावेळेला मी जरूर म्हटलं तुमच्याकडे येतो कुठल्याही परिस्थितीत येणार, असं करून मी झोपलो। जवळजवळ 3:45 प्रत्यक्षात बापू माझ्याजवळ आले, माझ्या कॉटच्या जवळ बसले, म्हटलं बाळा एवढा ताप आहे आणि तू कशाला येतोस तिकडे, म्हटलं बापू मी कधीही आज जवळजवळ 8-10 म्हटलं तुमचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चुकवला नाही आणि आम्ही औषधं वगैरे घेऊन येतो, म्हटलं बोलतो तू काय येऊ नकोस, बघ मी तुझ्यासाठी इथे आलो। आणि बापूंनी माझ्या डोक्यावरनं असा हात फिरवला, केसामधून हात फिरवला, मला रडायला आलं। प्रत्यक्ष बापू माझ्याजवळ मला भेटायला माझ्या घरी एवढ्या लांब येऊन मला दर्शन दिलं, बोलतो आता काय तू येऊ नकोस आणि आता ही 5 येईल काय तर तिच्यासमोर तू तिथे उभा राहायला असायलाच पाहिजे, कारण तिला पण मग काळजी वाटेल की तू गेलास तर तिला काळजी वाटेल। तर म्हटलं ठीक आहे बापू तुम्ही म्हणताय तर मी नाही जाणार। तर असं हे बापूंचं प्रेम आमच्यावर आणि तेवढंच आमचं प्रेम बापूंच्यावर आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।